नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी कर्वेनगर येथील आनंद मेन्स पार्लर या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी आपला एक मित्र या ठिकाणी कटिंग करतो आहे खरं तर या ठिकाणी येण्याचं कारण हे महत्त्वाचं आहे की आपण म्हणतो की पुणे तिथं काय होणं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर घर आहे पुण्यात अनेक वेगवेगळे रेकॉर्ड होत असतात शिक्षणाचे रेकॉर्ड होत असतात वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या ग बुकमध्ये जे आहे ते त्यांचं नाव जे आहे ते नोंदलं नोंदलं जातं मात्र या मित्राचं नाव जे आहे ते कटिंगच्या बाबतीमध्ये त्याने एक रेकॉर्ड केलेलं आहे आणि कशा पद्धतीचं हे रेकॉर्ड आहे ते जाणून घेण्यासाठी मी सध्या यांच्याबरोबर आहे खरं तर कटिंगमध्ये रेकॉर्ड करायचं असं का सुचलं कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करतं आणि आपणही आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करायच्या हेतूने हा रेकॉर्ड केलेला आहे आपण काय हा रेकॉर्ड हा रेकॉर्ड गिनीस बुकमध्ये आपलं नाव जाणार आहे आणि जे टॉप लेवलचे फाईव्ह आहे। बुक आहेत गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड लिम्का बुक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ह्या पाच टॉप लेवलच्या ज्या बुक आहेत त्यांनी आपल्याला संमती दिलेली आहे ॲप्रूव्ह केलेला आहे की तुम्ही हा रेकॉर्ड करा आणि एकोणीस तारखेला सकाळी नऊ वाजता हा रेकॉर्ड चालू झाला होता आणि वीस तारखेला पहाटेच्या साडे तीन वाजून चौतीस पस्तीस मिनिटांनी हा रेकॉर्ड संपलेला आहे आणि हा रेकॉर्ड पाचशे चाळीस लोकांचे हेअरकट करून भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये टॉप लेवल मारलेला आहे आपण खरं तर हे एवढं सगळं करणं पाचशे चाळीस लोकांच्या कटिंग एवढ्या वेळात करणं हे सोपं होतं का कारण सर तुम्हाला माहिती आहे की हेअरस्टाईल प्रत्येकाचा ठरलेला असतो फ्री जर त्या दिवशी आपण फ्री ठेवला होता निशुल्क ठेवला होता तरी निशुल्क असलं तरी लोक सपोर्ट कर नाही येत नाहीत हा माझ्यासाठी कसं आहे एकतर हेअर कट करणं दुसरं म्हणजे साडेपाचशे ते सहाशे लोक मॅनेज करणं हे खूप म्हणजे चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कसं केली मॅनेज त्यासाठी सहा आधीपासूनच प्रिपरेशन माझं चालू होतं आणि त्यासाठी माझा भाऊ सुरेश दत्तात्रय सुरू असे याचाही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भरपूर मोठा सिंहाचा वाटा आहे आणि दीपक म्हणून आहे माझा सहकारी आणि किसन आहे ओमकार आहे अजिंक्य आहे हे सगळे माझे जे स्टाफ होते त्यांनी माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे तर हे सगळं असताना तुझं कौटुंबिक जीवनाबद्दल मला जाणून घ्यायचं कुठला आहे आणि तू शिक्षण काय झालंय आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना इतर गोष्टी असताना तुला ह्याच गोष्टीमध्ये रेकॉर्ड का करावं म्हणजे जन्मा मी, मी न्हावीच आहे प्रॉपर नहावी आहे माझा व्यावसायिक धंदा हाच आहे तर माझं जे शिक्षण आहे अकरावीपर्यंत पर्यंत झालेलं आहे आणि ह्या कटनेचा व्यवसाय जो आहे तो कधीपासून करतो सर जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिल्यापासून आम्ही खानदानी नावी आहे त्यामुळं मुळातच तो धंदा आमचं खानदानी असल्यामुळं आम्ही लहानपणापासूनच करतो गेले पंधरा वर्ष झालं मला वाटतं मी करतोय आणि त्यासाठी ह्या हेअर सलूनला कुठंतरी वरच्या लेवलला घेऊन जायचं होतं म्हणून हा रेकॉर्ड केलं आणि मी प्रॉपर आहे धाराशिवचा धाराशिवमधील आचलेर गावचा आहे आणि रेकॉर्ड झाल्यानंतर मी गावी गेलो होतो यात्रा होती इकडे मीडियाही होती तरी भरपूर म्हणत होते की एवढं मोठं तू केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी इकडं कसं का आलेलं पण मला माझ्या गावची मल्लीनाथाची यात्रा होती ते मला संपन्न करायचं होतं आणि तिथे माझ्या गावामध्ये मला सगळ्यात आनंदाचं जे वाटलं आमच्या गावचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत मोठे ला नागरिक आहेत त्यांनी आम्हाला खूप उचलून धरलं आणि माझ्या समाजाचे जे नावी समाजाचे जे लोक आहेत त्यांनीही आम्हाला स हे केलं सत्कार केला सन्मान केला आणि हे बाकीचं सगळ्यापेक्षा मला ते खूप मला बरं वाटलं जगदीश सुरवसे सिद्धाप्पा सुरवसे हे जे आहेत आमच्या गावचे हे आहेत नावी समाजाचे मेन त्याने आपल्याला खूप हे केलेलं आहे खरं तर एवढा वेळ तू कटिंग त्या दिवशी करत होता त्या दिवशी एकंदरीत कसा होता दिवस तो दिवस सर म्हणजे नाही का एक, एक, एक शक्ती आली होती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुठली शक्ती आली होती माहिती नाही कारण एनी टाइमला मला आठ दहा क्लाइंट वेटिंगला असले तर मला काय वाटतं अरे बापरे आठ दहा पण मला साडेपाचशे ते सहाशे लोकांचं करायचं होतं पण मी राजेंद्र आंग्रे रवींद्र आंगरे यांचं काम सुरुवात म्हणजे ज्यांना मी सर्वस्व मानतो त्यांचं काम करून मी सुरुवात केली आणि त्यामुळं ते, ते शक्ती आली गणपती बाप्पा आशीर्वाद दिले म्हटले की तू कर मी आहे आणि झालं आणि त्यातल्या त्यात माझे सुभाष गांधारे म्हणून सोलापूरचे मामा आहेत त्यांच्याकडनं मी जास्त शिकलेलो आहे आणि त्यांचंही खूप मला आशीर्वाद आहे आणि हे सगळं शक्य झालं आणि आमच्या दुकानाचे ओनर जे श्रीकांत सांगळे आनंद सांगळे जे आहेत त्यांचाही मला ह्या बाबती ह्या गोष्टीसाठी खूप सहकार्य लावलेला आहे भविष्यात खूप काही प्लॅन आहेत की बघूयात आता पुढे काय होतं प्लॅन कारण हे जे रेकॉर्ड केले आपण पुढचं काहीतरी डोक्यात ठेवूनच केलं याच्यासाठी खूप काही खर्च आले माझी कॅपॅसिटी नसताना आपण ते केलेलं आहे तिथं पर्यंत आपल्याला तास दोन तास जर उभा राहिले एका जागेला तर आपल्या पाय दुखतात ह्या सगळ्या गोष्टी असतात पण त्या दिवशी तू सगळं एवढं करू शकला ह्या सगळ्या गोष्टी कसं बघ या सगळ्या गोष्टीकडं मलाच आश्चर्य वाटतं की मी इथंपर्यंत पोचलेल कारण काय झालं माझे आई वडील जे आहेत माझ्या आई वडिलांना मी म्हटलं की मी असं असं करतोय तर त्यांना खेड्या असल्यामुळे त्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे त्यांना तर ते म्हटले ओके ठीक आहे काहीतरी करतो आहे पण नंतर हे सगळं घडल्यानंतर आई वडिलांनाही खूप आनंद झाला खुश झाले आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही एक अर्धा तास फक्त कात्री ही अशी करून बघा तुमचा हात दुखेल आणि चोवीस तास मी असं करून साडे अठरा तास असं होतं एकही मिनिट न थांबता काम केलेलं होतं आणि माझे जे सासरे आहेत शरणा पसरुवंशी तेही मला खूप सपोर्ट केले आहेत माझी वाईफ ही बाहेर थांबली होती दिवसभर थांबली होती तिनेही खूप सपोर्ट एनर्जी त्यामुळे एनर्जी येत होती आणि काय सगळ्यांचा आशीर्वाद होता लोक बाहेर पब्लिक खूप होते उत्साह येत होता आनंद होत होता की आपण काहीतरी वेगळं करतो माझ्यासाठी नाही तर आपल्या माझं तिथं नाव सेकंड जाणार आहे पण माझ्या देशाचं नाव तिथं इंडिया म्हणून हे जाणार आहे त्याचा मला भरपूर आनंद होता केल्यावर दुसऱ्या दिवशी के दुसऱ्या दिवशी तुम्हाला आता काय वाटायचं की त्या दिवशी सेलिब्रेशन रात्री झालंच आणि दुसऱ्या दिवशी आपण मला वाटतंय साडेतीन वाजता संपला पाच चार वाजता झोपलो परत मी परत सकाळी बारा वाजेपर्यंतच रेस्ट केलं त्यानंतर परत मला उद्याची गावाकडे जायची जाय तयारी होती तर ते आपण करत होतो आणि जाऊन आलं आहे आत्ता खरं तर हे रेकॉर्ड करून मला फक्त माझं नाव पोचवायचं नव्हतं तर याबरोबर माझ्या देशाचं नाव पहिल्यांदा जाणार आहे ही भावना खरं तर या मित्राची होती आणि ती खूप महत्त्वाची आहे खरं तर तुला या सगळ्या गोष्टीसाठी तुझं खूप खूप कौतुक आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रत्येकसोबत मी गणेश आयकवाड बी मराठी न्यूज कर्वेनगर पुणे